येऊ कशी तशी मी नांदायलाचे सर्व एपिसोड फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. आपण नाही आत्ता मुलांचा विचार करणार. इनफॅक्ट लेट मी बी व्हेरी क्लिअर, मला आत्ता मुलांचा विचार करायचा नाही. मला लवकरात लवकर तुम्हा दोघांचं बाळ बघायचं. शकू मावशींना गोड बातमी हवी आणि इथे ओम म्हणतोय दोघात तिसऱ्याचा विषयही नको. काय करू? ओम आणि मावशी दोघेही माझ्या इतके जवळचे आहेत ना की दोघांना हवं ते मिळावं असं मला वाटतंय. पण इथे तर एकाची इच्छा पूर्ण करायची म्हटलं तर दुसरा नाराज होईल. मी काय करू? पण मावशींनी अचानक का अशी मागणी केली असेल? या लवकर बाळ का हवंय त्यांना? तुम्ही काय करतोय? अरे काय करतोय म्हणजे माझ्या बाईकवर ट्रेन करतोय, तिला किस करतोय. नाही करायचं का? तू पण असले घरगुती प्रश्न विचारतोस ना, मला कळत नाही काय करतोय. बरं ऐक ना, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आपण काही दिवसांसाठी फिरायला जाऊ मस्त, म्हणजे भारतात किंवा भारताबाहेर सुद्धा, अब्रॉड. चालेल, तुला खूप आवडेल. अजून मला असं वाटलं होतं की लग्न झाल्यावर तूच म्हणशील ओम मला प्लीज हनी मूनला घेऊन चल. नाही म्हटलीस, इट्स ओके. यू बीइंग अ गुणी बायको आणि गुणी सून, तू जर मला म्हटली नसती मे बी, पण ठीक आहे, इट्स ओके. मला असं वाटतं की आपल्या रोमॅन्टिक लाईफची जबाबदारी मलाच घ्यायला लागणार आहे आयुष्यभर. चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. ओके, आर यू एक्साइटेड? लेट्स प्लॅन समथिंग देन. ओम नको ना, काय करतोय तू? प्लीज काय करतोय म्हणजे. ऑलराइट, सॉरी. येऊ कशी तशी मी नांदायलाचे सर्व एपिसोड फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.